डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी ए चोपडे यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून अहवाल सादर झाल्यानंतरच कारवाई होणार असल्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त कुलगुरू एस एफ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती 2 महिन्यांमध्ये सरकारला अहवाल देईल, त्यानंतरच कारवाईचा विचार होईल अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे यांच्या गैरकारभाराचा मुद्दा मांडला होता, त्यावर तावडे यांनी राज्यपालांनी वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवला आहे, त्या दृष्टीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलगुरू एस एफ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2 महिन्यात अहवाल राज्यपालांकडे सादर करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विविध प्राधिकरणांवर कुलगुरूंनी केलेल्या बेकायदा नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली. या प्रश्नाला उत्तर देताना तावडे यांनी कुलगुरूंकडून झालेल्या चुकीच्या गोष्टी रद्द अथवा स्थगित केल्या जातील आणि या बेकायदा नियुक्त्या कोणकोणत्या विषयाच्या आहेत त्याचा अहवालही राज्यपालांना सादर करण्यात येईल असे सभागृहात सांगितले.